आता आपण हिप्नॉटिझमच्या एका महत्त्वाच्या प्रयोगाला सुरुवात करणार आहोत. तर मंडळी, आपल्यापैकी स्टेजवर यायला कोण तयार आहे? मी येतो, मी येतो, मी येतो, मी येतो, मी येतो, प्लीज 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 मी येतो. राहून द्या ना, काय झालं? ठीक आहे, बरं. आता हा नाही काय हरकत आहे. बरं, पण तुम्ही आता इथं बसाल कुठं? बरं, कुठं? हा, इथं बसा, बसा, बसा. छान. आता मी तुम्हाला संमोहित करीत आहे. संमोहित होणं तुम्हाला आवडेल? हो. हिप्नॉटिझमचा प्रयोग तुमच्यावर झालेला आवडेल? हो. तर मग तुम्ही तुमचं मन संपूर्ण एकाग्र करा. रिलॅक्स व्हा, शांत बसा आणि ह्या लोलकाकडे एकटक बघत राहा. शांत व्हा, मन संपूर्ण एकाग्र करा. तुमचे डोळे जड होत आहे, तुम्हाला झोप लागत आहे, गाढ झोप लागत आहे. तुम्ही संपूर्ण निद्रेत जात आहात. आता तुमचं अंतर्मन जागृत झालेलं आहे. मी तुमच्या अंतर्मनाला ज्या सूचना देईन त्याप्रमाणे तुम्ही वागणार आहात. तुम्हाला कुठलं फळ आवडतं? सफरचंद. सफरचंद तुम्हाला नक्की आवडतं? सफरचंद. मंडळी, यांना मी सफरचंद देत आहे. तर हे सफरचंद खा तुम्ही. हे सफरचंद कसं आहे? गोल गोल. छान छान खाऊन बघा. सफरचंदाची चव कशी आहे? गोड गोड. काश्मीरी आहे वाटतं. आता तुम्ही गोविंद आहात. कोण आहात? हंडी फोडणारा गोविंदा. तो नव्हे, सिनेमातला गोविंदा. कोण आहात? सिनेमातला गोविंदा. तर गोविंदा, तुझं आवडतं गाणं गाऊन नाचून दाखव बघू. सफरचंद धरा ना आणि इकडे या. हा, नींद नाही आती है रात में, तुझे बोला के जे 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 जे. पुरे पुरे गोविंदा. आता मी तुला मोहनिद्रेतून बाहेर काढित आहे. तीन म्हणायच्या आत तू मोहनिद्रेतून बाहेर येशील. तीन.